वंदन करून आज कार्यक्रमाला सुरुवात करते. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपण हा सोहळा साजरा करायला इथे जमलो आहोत. ओंकार गुरव, सार्थक गुरव, स्वरा गुरव, केतकी गुरव आणि दुर्वा गुरव कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पहिली स्पर्धा भाषण आरती आहे. प्रत्येक स्पर्धकाने एक आरती म्हणून दाखवली. स्पर्धकाचे पहिलं नाव ओंकार गुरव. वाटता विघ्नाची निवडी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांनी सुंदर विष्णुराची कंठी दके मान मुक्त फळाची जय जय अजय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुती जय देव जय जय रघुनाथ तत्वरा तुझ गौरी कुंभरा चंदनाची ओळी कुंभरा स्वरा गुरु सुख करता दुख हरता वाता विघ्नाची नुर्बी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उच्छेंदुराची कंटी दळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामाला पुती जय देव जय देव रत्न खचित बरा तुझ गौरी कुमरा चंदनाचे ओटी कुमकुम केशवरा हिरे मुकुट शोभतो बरा रुंजुतीना पोरी चरणी गागया जय देव जय देव जय मंगल सुख करता दुख करता वाटा विघ्नाची सर्वांगी सुष्ट दुराची कंटी जळके मान मुक्ता फळाची जय देव जय देव दर्शन माते माधव कामाना मूर्ती जय देव रत्नाची फार तुझ गौरी कुमरा चंदनाची पुढचं स्पर्धक आहे दुर्वा गुरव. सर्वांगे सुंदर जय 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 मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय 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 आरतीच्या स्पर्धेला ही सुरुवात म्हणून आपण ही स्पर्धा एक घेतलेली आहे. आता यानंतर जी स्पर्धा जी आहे भाषण जी स्पर्धा
यानंतर गणपतीच्या माहितीची स्पर्धा पहिला स्पर्धक आहे ओंकार गुरव. गणेशोत्सव हिंदू धर्माचा एक सण आहे. दरवर्षी सार्वजनिक मंडळामध्ये श्री गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. घरोघरी गणपती बसवले जातात. पुढील स्पर्धक आहे सार्थक गुरव. नाव सांगायचं पहिला. हा, माझे नाव सार्थक प्रभाकर गुरव. गणेश उत्सव हा हिंदू धर्माचा एक महत्वाचा उत्सव आहे. हा उत्सव भारतात भक्तिभावाने साजरा केला जातो. आम्ही सर्व आंघोळ केली व गणपती आणायला गेलो. गणपती आम्ही रिक्षातून आणला. रिक्षातून आणल्यावर त्याला पाटावर बसून आम्ही घरी आणला आणि मग मकरात त्याला बसवले. गणपतीची पूजा केली. गणपती समोर रांगोळी काढली. गणपतीला मोदक दिले. गणपतीला नैवेद्य दाखवले. धन्यवाद. खूप छान सांगतो. या पुढील स्पर्धक आहे केतकी गुरव. सगळे मार्ग गुपित आहेत. गुरव गणपती आपण ट्रक मध्ये घेऊन येतो. आपले दरवर्षाचे दोन गणपती असतात. गणपती आपण घरी आणतो. गणपतीला आपण पाटावर बसवतो. त्याच्या खाली आपण विडा ठेवतो व त्याची पूजा करतो. त्याच्या खाली रांगोळी काढतो. त्याचे भजन करतो. त्याला आपण मोदक दाखवतो. खूप छान. यानंतर पुढील स्पर्धक आहे स्वरा गुरव. नाव सांग. आणि अनिल गुरव. शंकर पार्वती यांचा मुलगा गणेश. गणेशाचा जन्म पार्वतीने माळा पासून केला होता. पार्वती कैलासात यज्ञ करत होती. पार्वतीने गणपतीला सांगितले की कुणाला कैलासात प्रवेश देऊ नकोस. मग गणपतीने कोणाला प्रवेश दिला नाही. शंकरने त्याची तपस्या संपून तो कैलासात आला व गणपतीने त्यालाही प्रवेश दिला नाही. आणि मग शंकराला राग आला आणि त्याने गणपतीचे मान उडवली व गणपतीचा आवाज पार्वती पर्यंत पोहोचला. पार्वती बाहेर आली व म्हणाली, मला माझा पुत्र परत हवाय. थँक्यू. आपल्या गणपती बद्दल माहिती. आम्ही गणपती घरात आम्ही सगळं आमची तयारी करून गणपती
कोडागे काकांकडे आणायला जातो व गणपती आम्ही टेम्पो दोन गणपती आम्ही टेम्पो बसवतो व घरी आणतो वाटाच्या खाली विडा तांदूळ आणि त्याच्यावर स्वस्तिक काढतो त्याच्यावर गणपती बसवतो त्याच्यानंतर आम्ही रांगोळी काढतो अजून पूजा करतो अजून त्याला नैवेद्य दाखवतो आणि आम्ही त्याच्यानंतर आम्ही ते आरती करतो थँक्यू पुढील स्पर्धक आहे दुर्वा गुरव नाव सांगायचं आधी आणि मग माझं नाव दुर्वा जगन्नाथ गुरव गणेश उत्सव 17 ऑक्टोबर येतो बरोबर आहे पुढे त्याचे आई वडील शंकर पार्वती होते पुढे आपण कसा आणतो गणपती ते सांग पूजा कोण करतो पहिला आपण आधी गणपतीची पूजा करतो कोण करतो पूजा पहिले करतात पूजा करतात आपले ह्या स्पर्धेचे सगळे स्पर्धक झालेले आहेत आता मी हा माईक रांजल गुरवके सोपवतो आता कविता स्पर्धा सुरू करणार आहोत पहिला स्पर्धक सार्थक गुरव माझे नाव सार्थक प्रभाकर गुरव धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगती गाऊया शेतावर जाऊया सांगती गाऊया राणीवनी राणीवनी गाती जशी रान पाखर राणीवनी गाती जशी रान पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जमिनीवरी केली वर्षभरी मेहनत जमिनीवरी केली वर्षभरी आज आलं फळ त्याच डुबे शिवार फळ त्याच डुले शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू दुना मोती चमचम चमकतेंती शाळू दुना मोती चमचम चमकतेंती मोत्यांची साल भरी खाऊ भाकर मोत्यांची साल भरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धन्यवाद पुढचा स्पर्धक आहे स्वरा गुरव माझे नाव स्वरा अनिल गुरव धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगा ती गाऊया शेतावर जाऊया सांगा ती गाऊया राणीवनी गात जशी रान पाखर राणीवनी गात जशी रान पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेनात जमिनीवरी केली वरिष्ट भरी मेनात जमिनीवरी केली वरिष्ठ भरी आज आलं फळ त्याच डुले शिवार आज आलं फळ त्याच डुले शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर
शाळू झुंझला मोती चम चम चमकतकी शाळू झुंझला मोती चम चम चमकतकी मोत्याची साल भरी खाऊ भाकर मोत्याची साल भरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर तापू समानता पोलादी ऐकता तापू समानता पोलादी ऐकता नाही धन येत कुणी नाही साखर नाही धन येत कुणी नाही साखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर थँक्यू आय मराठी विजया पाई धन मन धन मेवायले अष्ट मधली तुझी चोडे स्पर्धक आहे केतकी गुरु केतु बिंदास माझे नाव केतकी सुनील गुरु धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊन सांगाती गाऊन रान पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत केली जमिनीवर काही केली वर्षभरी आज आलं फळ त्याच तुळशीवर धरतीची आम्ही लेकर लेकर धन्यवाद तुम्ही कुठे होते मग माईक ची तुला आवड आहे मग असं काय होतं नाव सांग माझे नाव काय जगन्नाथ गुरु माय मराठी तुझिया पाई तन मन धन मे वायले तुझी चोडी तुझी सांगायची मजाई कष्ट मदली तुझी चोडी वास निळा शंत तुझा मला आवडे तुझा विसा क्षणा क्षणाने कणा कणाने धन्यवाद आता पुढचा स्पर्धक आहे दुर्वा गुरु चॉकलेट चॉकलेट चॉकलेट
पहिला स्पर्धक आहे तो म्हणजे सार्थक गुरव सर तूच नाही का म्हणालीस मला मग मलाही सगळ्यासारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गमतच आहे ताईने मागितला की लगेच मी तो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची ए तायडे उगाच काही बोलू नको चालू तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाची काम असतात महत्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम खेळण्यासाठीच बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढील महिन्यात माझा वाढदिवस येतोय मैत्रिणींना पार्टी पार्टीसाठी बोलवायला किती मज्जा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना ग गुड अग खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय वा वा किती मस्त वाटे असे बोल बोल करतात ना फोन करतात आई अग शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली अतिशय सुंदर वाचन केलेले आहे पुढचा स्पर्धक आहे स्वरा गुरु माझं एकदा ऐक ना आई मी आता मोठी झाली असं तूच नाही का म्हणाली मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गमतच आहे ताईने मागितलं की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजचा सुद्धा मिळतो त्याचा मोबाईल मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची ए तायडे उगीच काहीही बोलू नको तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो 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 आम्हालाही महत्वाची तुझी काम असतात महत्वाचं बोलायचं असतं दादा फोन फोन गुड अग खूप धमाल करू हो सगळ्यांना अरे उद्या संध्याकाळी माझा माझी बर्थडे पार्टी घरी आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील पुढील स्पर्धक आहे केतकी गुरव यांचे काहीतरी हे करणार आहे चांगलं झालं काय झालं बोला ना रे प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत चांगलं झालं म्हणून टाळ्या वाजवत कि वाईट झालं म्हणून ते समजत माझे नाव केतकी सुनील माझे ऐक ना आई मी आता मोठी झाली असून तू ना बोललीस म्हणालीस मग म्हणाली सगळ्यासारखा एक मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो मागितला की लागतोच ना मी तो फोन
दादा सर कॉलेज सुद्धा येतो त्याच्या मोबाईल बाबांकडे दोन दोन फोन असतात म्हणाली मागितला तर म्हणजे गरज काय आई तर चांगले उगीच काही बोलू नको तुझे फोन मिळाले तेव्हा मी काही बोलले होते कि काय हो म्हणाले महत्वाचे काम असते दुआचे बोलणे भी असते दादा फोन घेतो मी कधी कधी फक्त गेम खेळण्यासाठी बोलण्यासाठी काय करावे मग आई चांगला प्रयत्न होता की यापुढे शोधत आहे ओंकार गुरु माझा एक ना आई मी आता मोठी झाली असं तूच नाही म्हणाली मग मला सगळ्यांसारखा एक छानसा मोबाईल फोन पाहिजे कि नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठी नसतो फोन वा गमतच आहे ताईने मागितला की लगेच फोन मिळतो दादाने तर कॉलेज सुद्धा येतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणणे गरज काय त्याची हे ताईने उगीच काय बोलू नकोच तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काय बोलते का होते का होते का हो आम्हाला ही महत्वाची काम असतात महत्वाचं बोलायचं असते दादाचा फोन घेते मी कधी कधी पण गेमसाठी बोलण्यासाठी काय करावं आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतात मी मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे लवकर खूप धन्यवाद करू सगळ्यांना आता फोनवर सांगते बाय वा किती मस्त वाटे असे धन्यवाद ¿Qué?
आहे केतकी गुरव ना केतकी गुरव पुढचं बघा सार्थक प्रभाकर गुरव सार्थक गुरव ओंकार अक्षर लिहिता आलं नाही बरोबर पण अक्षर चांगलं आहे अक्षर छान अक्षर छान म्हणजे त्याचं कसं आहे लेवल लेवल एक लेवल नाही ते महत्वाचं असतं लेवल त्यांची समजा त्याचं अक्षर चांगलं आहे त्याचं मन चंचल आहे ह्या का ह्या वरचं ह्याचं पण चांगलं अक्षर अक्षर चांगलं आहे का पण ह्या वरचं काय वाकडा तिकडा केलेलं आहे सगळ्या रेषा मारताना अशा अशा मारत ना ते डिझाईन करतात डिझाईन सर ये बड़ा है और 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 ये बड़ा है और